उद्घाटनापासूनच सतत वादामध्ये असलेल्या समृद्धी महामार्गावरील ढिसाळ कारभार सुद्धा आता समोर आलाय. अमरावती जिल्ह्यामधील लोहगाव पुलावरती जीवघेणा खड्डा पडलाय. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यामुळे कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज तहाट यांनी, पाहुयात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या एका गावाजवळ. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल सकाळी या ठिकाणी एका पुलाजवळ मोठं या ठिकाणी भगदाड या ठिकाणी पडलेलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी युद्ध पातळीवर जे आहे जे काम दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू आहे. मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं काल सकाळी या ठिकाणी खड्डा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली याचा मलमा खाली पडलेला होता. काही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी निदर्शनात आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी वेळी सतर्कता दाखवली होती आणि साधारणतः जर पाहायला गेलं तर आपण चार लेन या ठिकाणी आहे आणि चारपैकी दोन लेन सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. दोन लेन या ठिकाणी सुरू आहे. मात्र जर पाहायला गेलं तर सकाळपासून युद्ध पातळीवर जे आहे जे खड्डा दुरुस्तीचं काम आहे पूर्णपणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी या कामाचं जे भूमिपूजन केला होता आणि संपूर्ण जो महामार्ग आहे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र वर्षभरापूर्वीच पुन्हा एकदा या रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. त्यामुळे कामाचा दर्जा जो आहे पूर्णपणे निकृष्ट असल्याचा जो आरोप आहे वाहन चालकांनी आणि राजकारणी केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आहे जो समृद्धी महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आता नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.